प्राचीन मानवाचे जीवन। मानव सुरुवातीला जंगलात राहत होता। जंगली प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करणे त्याला गरजेचे वाटू लागले, म्हणून आपल्या बुद्धीचा वापर करून तो लाकूड, दगड, हाडे यापासून हत्यारे तयार करू लागला। या हत्यारांमधील दगडी हत्यारे अधिक काळ टिकून राहतात, त्यामुळे ती मोठ्या प्रमाणात सापडतात, म्हणून या कालखंडाला अश्मयुग असे म्हणतात। उत्खननामध्ये दगडी हत्यारे विपुल प्रमाणात सापडली आहेत। अश्मयुगातील हत्यारे बनवण्याच्या तंत्रात मानवाने सतत प्रगती केली। अश्मयुगाचे पराश्मयुग व नवाश्मयुग असे दोन टप्पे मानले जातात। नवाश्मयुगाची सुरुवात सुमारे 10,000 वर्षापूर्वी झाली। या काळामध्ये माणसाला शेती व पशुपालन कसे करावे हे कळले, तसेच त्याला धातूचेही ज्ञान झाले। शेतीसाठी लागणाऱ्या दगडांच्या अवजारांबरोबरच तो धातूच्या वस्तूंचाही वापर करू लागला। अन्न। मानव फळे, कंदमुळे, मांस खात असे, लहान प्राण्यांची शिकार करत असे, तो मासेमारीही करत असे। अन्न शिजवण्यासाठी अग्नीचा उपयोग होऊ शकतो हे त्याला कालांतराने समजले। आता थोडी शेतीबद्दल। प्राचीन काळापासून शिकार व हत्यारे तयार करण्याचे काम बहुधा पुरुषांकडे असे, तर कंदमुळे, फळे गोळा करणे, अन्नाची व्यवस्था करणे ही कामे स्त्रियांकडे असत। बी जमिनीवर पडले तर त्यापासून नवीन रोपे उगवतात हे स्त्रियांना निरीक्षणातून समजले। यातूनच नवाश्म युगामध्ये धान्य पेरून शेती करण्यास प्रारंभ झाला। शेती हा पुढील काळात मानवाचा मुख्य व्यवसाय बनला। मानव तांदूळ, सातू, गहू, बाजरी, ज्वारी ही तृणधान्ये पिकवत असे, तसेच तो वाटाणा, घेवडा, हरभरा, मूग व मसूर ही द्विदल धान्ये पिकवत असे। जमीन नांगरण्यासाठी दगडी फाळ, सांबार शिंग किंवा टोकदार कठीण लाकूड वापरले जाई। अशा रीतीने अन्न गोळा करणारा माणूस अन्न निर्माता बनला। त्यामुळे नवाश्म युगात माणूस स्थिर झाला। पशुपालन। मानव गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, डुकरे, गाढव या प्राण्यांचे कळप बागळू लागला। शेतीसाठी पशूंचा वापर करू लागला। हत्यारे व अवजारे तयार करण्याचे तंत्रज्ञान। सुरुवातीला दगडांचे छिलके उडवून हाडे व लाकूड तासून हत्यारे तयार केली जात। हातकुराडी, तासण्या ही अश्मयुगाची मानवाची हत्यारे होती। नंतर तो पातळ व सरळ पाती असलेली हत्यारे बनवू लागला। त्यासाठी तो गारगोटीचा व दगड वापरू लागला। ही हत्यारे लाकडी व हाडांच्या दांड्यात बसवली जात असत। या हत्यारांमुळे माणसाला विविध प्रकारची कामे करणे शक्य झाले। धारदार हत्यारांचा उपयोग कातडी कापण्यासाठी, टोकदार हत्यारांचा उपयोग भोके पाडण्यासाठी, नंतर हाडे, हस्तीदंत, शिंगे, माशाचे काटे यापासून त्याने दाभण, बाणाची टोके, गोळ यासारखे अवजारे तयार केली। हस्त व हस्त व्यवसाय। प्राचीन मानवाने गुहांच्या भिंतींवर चित्रे काढलेली दिसतात। काही चित्रांमध्ये शिकारीची दृश्य आहेत, तसेच सामूहिक नृत्यांची व विविध प्राण्यांची चित्र काढलेली आढळत। शंख, हस्तिदंत, मणी यांचा वापर करून दागिने तयार करण्यासाठी होत असे। नवाश्म युगात माणूस मातीपासून प्राण्यांच्या आणि मानवाच्या प्रतिकृती बनवू लागला। याच काळात माणसाला चाकाचा शोध लागला। चाकाचा उपयोग वाहतुकीसाठी, मातीची भांडी बनवण्यासाठी केला जात असे। चाकाच्या शोधामुळे माणसाच्या प्रगतीला वेग आला। गाव वसाहती। नवाश्म युगात मानवाच्या जीवनाला स्थिरता आली। माणसे संरक्षण आणि सोयीसाठी एकमेकांच्या शेजारी घरे बांधू लागली। यातूनच गाव वसाहती निर्माण झाल्या। नागर संस्कृतीचा उदय। शेतीला जोडून इतर व्यवसाय निर्माण होऊ लागले। शेतमालाच्या व इतर वस्तूंच्या भरपूर उत्पादनामुळे व्यापार सुरू झाला।
व्यापाराच्या दृष्टीने सोयीस्कर अशा ठिकाणी नगरे निर्माण झाली. अशा रीतीने नागरी संस्कृतीचा पाया घातला गेला. नागरी संस्कृती नद्यांच्या परिसरात निर्माण झाल्या. भारतात या काळात सिंधू नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती अस्तित्वात आली. आशिया खंडात टायग्रीस युफ्रेटिस या नद्यांच्या खोऱ्यात आणि आफ्रिका खंडातील नाईल नदीच्या खोऱ्यात नागरी संस्कृती भरभराटीस आल्या.